युक्रेनमधून पोलंडमध्ये जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, झी 24 तासवर मांडल्या विद्यार्थ्यांनी व्यथा. पूर्व युरोपच्या संरक्षणासाठी नाटो सज्ज, 40,000 नाटोची रॅपिड रिस्पॉन्स टीम 24 तास तैनात. रशिया युक्रेन युद्धात आता अण्वस्त्रांची चर्चा. बेलारूसमध्ये रशियानं अण्वस्त्र तैनात केल्याची चर्चा. फ्रान्सच्या तातडीनं बेलारूसच्या अध्यक्षांना फोन. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या 198 नागरिकांचा मृत्यू. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींची माहिती, रशियाच्या आक्रमणापुढे झुकणार नाही युक्रेनचा निर्धार. युक्रेनमधील 469 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन 2 विमानं भारतात दाखल. भारताचं ऑपरेशन एअरलिफ्ट यशस्वी. संभाजीराजेंकडून डॉक्टरांना तपासणी करण्यास मज्जाव. रात्री डॉक्टर उपलब्ध नसल्यानं मराठा समाजाचा रोष. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी राणी पिता पुत्रांवर गुन्हा दाखल. मानसिक त्रास झाल्याचा आरोप करत दिशाच्या पालकांची तक्रार. तर विनाशकाले विपरीत बुद्धी, नितेश राणेंचं प्रत्युत्तर. तांत्रिक कारणामुळे मुंबईतल्या दादर, माटुंगा, वरळी, सायन भागातील वीज पुरवठा खंडित. लोकल सेवाही काही काळासाठी ठप्प. आणि कोल्हापुरातील पंचगंगेत मृत माशांचा खच, नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर.